बाळकुंभ परिसरात असलेल्या रुणवालायरीनं या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर या अपघातात 2 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. बाळकुंभ येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवालायरीन या नुकतंच बांधकाम पूर्ण झालेल्या 40 मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचं काम सुरू होतं. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्यानं हा अपघात झाला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुंभ अग्निशमन दलाला कळवली. तातडीनं बाळकुंभ अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओंकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकानं लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढलं. या दुर्घटनेत 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी 2 कामगारांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आयरीन या ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी 40 माळ्याची बिल्डिंग काम झालेलं आहे आणि वरचं पीयूपीचं काम चालू होतं. त्या संदर्भात संध्याकाळी साधारणतः 5:30 ते 6 वाजल्याच्या दरम्यान काही कामगार लिफ्टमधून खाली येत असताना लिफ्ट अचानक तुटून खाली आल्याने लिफ्ट बेसमेंटला पडली आणि त्यात ते जखमी झाले. जखमीमध्ये 7 कामगार होते. 7 कामगारापैकी 5 कामगारांचे मृतदेह आपण इथून हॉस्पिटलला पाठवलेले आहेत आणि पोलीस येण्यापूर्वी 2 कामगारांचे जखमी कामगारांना निपाणी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेले आहेत. त्या संदर्भात अजून माहिती नाही, परंतु 5 कामगार मयत झाल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झालेली आहे. त्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.